आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. उशिरा का होईना शहाण पण सुचलं म्हणायचं. आता तुझी ही फाईल माझ्याकडे राहील. अंजली, हे सगळं तुझंच आहे ना. उचल. सई बाळा, आजपर्यंत तू धीर सोडला नाहीस. अजून थोडे दिवस, थोड्या दिवसांचाच प्रश्न आहे. एकदा अंजलीचं लग्न झालं ना की या घरातून जाण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. आई, आई प्लीज रडू नकोस. हे बघ, फक्त अंजलीचं लग्न होईपर्यंत नंतर नाही राहणार आहोत आपण इथे. प्लीज. अरे बाई, जरा स्लो. काय चाललंय काय यार तुझं? ओकेजनली पिणारा माणूस तू, एवढी दारू कधीपासून प्यायला लागला तू? जेव्हापासून अंजलीने मला धोका दिला होता तेव्हापासून. अरे तिने तुला धोका दिला म्हणून काय स्वतःची लाईफ बर्बाद करशील? ती तिथे मजेत असेल आणि तू कशाला स्वतःची वाट लावून घेतो? मला माझी नाही, मला ती अंजलीची वाट लागायची आहे. अरे अच्छा चान्स मिला था अंजली को सबक सिखाने का, पण ते तिची बँड सही ती मध्ये आली. माझा सगळा प्लान फ्लॉप झाला. बेवकूफ आहे वो सही. ती त्या अंजलीची साईड घेऊन मांडली मला. इडियट. तिला माहित नसेल रे की तिची बहीण काय लायकीची आहे ते. अरे माहित आहे, तिला सगळा माहित आहे. अंजलीने सई के साथ भी बहुत बुरा किया है. मुझे सई वही से कुछ लेना देना नहीं है. माझी दुश्मनी अंजलीशी आहे आणि मी तिला सोडणार नाही. जब तक मुझसे बदला नहीं ले लेता ना, मैं चैन से नहीं बैठूंगा. एकदा चांस गेला तर काय झाला, मला परत चांस मिळेल ना. जिस दिन वो मुझे अकेले कहीं मिल गए ना, उस दिन देखता हूं हम दोनों के बीच में कौन आता उसे बचाने के लिए. फक्त एकदा अंजली मजा समोर येऊ दे, दरबार मैं तिला सगळा खेल खल्लास करून टाकू. अरे भाई, म्हणजे काय करायचा प्लान आहे तुझा? ए बाबा, तुझं डोकं बिकं फिरलंय का? आधी ते ठेव आतमध्ये, कोणी बघितलं तर मागात पडेल आपल्याला. खूप गर्व आहे ना तिला तिच्या ब्युटीचा. उसके सुंदर चेहरे को देख के मैंने उसे प्यार किया था ना. जब उसका यह सुंदर थोबड़ा ही नहीं रहेगा ना, तर बघतोय मी वो कैसे उड़ती है. आणि आता बघतोय मी कोण अंजलीशी लग्न करतो आहे. तुला काय तुझ्या लाईफची पडली नाही का? तुला बदला घ्यायचा तर घे, पण स्मार्टली घे. हे असं करून तू जेलमध्ये सडशील आयुष्यभर. मग काय करू मी? ती अंजली मला फसवून तिथे एन्जॉय करती आहे और मैं यहां चुपचाप बैठा रहा हूं. नहीं, असं कुठे म्हणतोय मी? तुझ्या आज जो राग पेटलाय ना तो बाहेर काढ ना, पण त्यात स्वतःला कशाला जाळतोस? आधी 2 वर्ष तिच्या मागे पैसा आणि वेळ दोन्ही वाया घालवलायस तू. आता काय लाईफ वेस्ट घालवशील तिच्यासाठी? डोकं वापर मित्रा. तू तेच कर जे अंजलीने तुझ्या बरोबर केलं. म्हणजे तिने तुला फसवलं, तसंच तूही तिला फसव. तिचं लग्न मोडून टाक, मग बसेल रडत आयुष्यभर.
मी सांगतो ते तू कर। मां कसम मस्त प्लान है। अब देख तू अंजलि, थैंक यू दोस्त, तूने मुझे जेल जाने से बचा लिया। खाता मग मैं अंजलि सी एवडी केयर करना जेवड़ी मी आता पर्यंत नहीं के लिए। होनी कौन होनी कर दे अनहोनी को होनी यार तेरा। यार हा ड्रेस बघ कसा आहे माझा ड्रेस, कलर पण किती छान आहे ना। आणि अजून एक थांब 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 टिंग टिंग कसा आहे याच्या सोबत ना मॉम, हे पण आहे बाई, छानच दिसत आहेत ग ड्रेस, महागाचे असतील ना ग हे कपडे। ऑब्विसली मॉम, इतके एक्सपेंडिव्ह शॉपिंग मी आतापर्यंत कधीच केली नव्हती। मॉम तू गेस कर ना कितीचे शॉपिंग केली असेल मी। 3-4 हजार। अग मॉम, करोडपती बिझनेसमन दी देवांश जहागीरदार, तू सासू होणारच त्याची, जरा मोठा विचार कर। हा 10 हजार। मॉम देवांश जहागीरदार त्याच्या होणाऱ्या बायकोला पहिल्यांदा शॉपिंगला घेऊन चाललाय, इतका करोडपती बिझनेसमन मला 10 हजाराची शॉपिंग करून देईल? 15 हजार। 40 हजार। 40 हजारची शॉपिंग केली आहे मी। अंजली 40 हजाराची खरेदी आहे? बापरे, उभ्या आयुष्यात मी 40 हजाराची खरेदी केलेली नाहीये ग। अरे देवा, चल फेकाडी, खोटं बोलते ना, नाही ना केली 40 हजाराची खरेदी। ए फेकाडी वगैरे बोलू नको मला। आणि तुला माहितीये का, शॉपिंग झाल्यानंतर ना मला माझ्या सासूचा कॉल आला होता। अगो बाई, ओरडल्या नाही ना काय एवढं शॉपिंग केलं म्हणून? का कशाला ओरडतील, उलट त्या मला म्हणाल्या की एवढंसं शॉपिंग का केलंस बाळा, अजून थोडीशी खरेदी करायचीस ना, आणखी तुला काही हवं ते घे। सांगतेस काय मग? पण ती कॅट आडवी गेलीच ना मध्ये, ती नसती ना तर आज मस्त सोन्याने मढून मी आले असते घरी, गोल्ड प्लेटेड।